सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओ मध्ये। आज मी खिरीचा एक वेगळा प्रकार बनवणार आहे की जो आम्हा जीएसबी मँगलोरियन घरामध्ये देवाच्या पानावर नैवेद्यासाठी हमखास बनवला जातो, ज्याला आम्ही गोड्डी किंवा गॉडशे म्हणतो। इन्ग्रेडियंट्स बघून कन्फ्यूज होऊ नका, कारण मी नारळाचं दूध आणि गुळ हे वापरणार आहे। पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खिरीमध्ये मी गुळ वापरून सुद्धा नारळाचं दूध फाटणार नाहीये ते। चला सुरुवात करूया। गोड्डी किंवा गोडशे बनवण्यासाठी मी एक कप हा जाड दलिया घेतलेला आहे, त्यानंतर एक कप बारीक चिरलेला गुळ, दीड कप नारळाचं दाट दूध घेतलेलं आहे, त्यासोबत एक टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड आणि थोडे काजूचे तुकडे घेतलेले आहेत। आता मी हे दलिया स्वच्छ धुवून ह्याला एक तासभर मी भिजत ठेवणार आहे। छान फुलून येणार आहे हा दलिया एका तासामध्ये। सर्वात आधी आपण हे काजू भाजून घेऊया। त्यासाठी मी हे तूप छोट्या तडका पॅनमध्ये घेते, हे काजू घालून परतून घेते। काजू मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। काजू चांगले खरपूस परतून झालेले आहेत। आपण दुसरा एक सॉसपॅन ठेवूया आणि ह्या सॉसपॅनमध्ये जे भिजवलेले दलिया होते ते मी घालते। भिजवल्यामुळे दलिया छान सॉफ्ट झालेला आहे। आता ह्यात एक कप पाणी घालून मी थोडं शिजवते। दलिया हाफ कुक्ड आहे। आता मी हे गूळ घालते आणि ह्या दलियांना पूर्ण शिजवून घेऊया। दलिया चांगले सोख झालेले असल्या कारणाने एक 5 मिनिटात शिजतील। दलिया पूर्णपणे शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद करून मी नारळाचं दूध घालतेय। असं केल्यामुळे खिरीमध्ये जरी गुळ घातलेला असला तरी नारळाचं दूध फाटणार नाहीये आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता नारळाचं दूध खिरीमध्ये एकजीव झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी काजू घालते आणि वेलची पूड घालते। मी नैवेद्याची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही रेसिपी रिकॅप करून घ्या। लोकांसाठी ही खीर एक उत्तम ऑप्शन आहे। फक्त ड्रायफ्रुट्स वापरताना मी तूप वापरलंय, तेवढं स्किप केलं की तुम्ही ही खीर आरामात बनवू आणि खाऊ शकता। या श्रावणामध्ये एखाद सणाच्या दिवशी तुम्ही ही खीर जरूर ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करा आणि अजूनही चॅनलचा सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।